जय श्री राम मित्रांनो, मी निखिल मंगळ स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. सो कशी वाटली आजची सुरुवात? जय श्री राम नावानी सांगा मला कमेंट मध्ये. सो तर तुम्हाला वाटत असं आपली का आता ब्लॉग मध्ये थोडेसे डिले झाले होते, आपले जरा एक सीन चालू होता. सो कळेल आज दाखवतो मी चालू आहे संगमनेरला, का चाललो आहे, कशासाठी चाललो आहे, काय काय करणार आहे सगळं कळेल. आपले आपाची चावी घेतलेली, आता लॉक लावायचं आपल्याला अँड निघायचं बाहेर. आपले आपाचे कॉल स्टार्ट करतो, लॉक लावतो आणि निघतो आता पुढं, नाहीतर डायरेक्ट संगमनेरमध्ये भेटतो. आता स्टेटून बघत राहा काय काय होतं. सो गाइस आता मी शांकार्सला आलेलो आहे, कोटेशन काढायचं आता आपल्याला ब्रेजाचं. आता जे झालं ते झालं, आता आपण दुसरे बघणार आहे, बघू आता एक एक. चला पुढं आत जाऊन भेट. सो आता सुझुकीला बसलेलो आहे मी शांकार्सला, कोटेशन बघतोय आता यांचं कसं काय म्हणताय. 2 महिने वेटिंग आहे. सो बघूया इथं तरी आपल्याला अवेलेबल सीट दिसती. एक ऑल्टो वॅगनर आहे बाहेर, कारण बाहेर गेलो कसं काय. सो बघूया आता बघत राहा. ही कोणती आहे, मॉडेल कोणतं आहे? हे टॉप एंड ZXi+. हे ZXi+ ही बघतोय आपण, बघू काय काय फीचर्स वगैरे सगळं. आणि ZXi+ मध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स आहे ना, आता ही जर याच्यामध्ये कसं ड्युअल टोन अलॉय व्हील्स आहे, तिच्यामध्ये फक्त ब्लॅक कलरचे अलॉय व्हील्स सिंगल टोन येतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रोजेक्टर हेड लॅम्प डीएलआर वगैरे तर आहेच आहे. याला फॉग लॅम्प इनबिल्ट आहे, ZXi+ला फॉग लॅम्प इनबिल्ट येणार नाही आपल्याला. ZXi+ला पण फॉग लॅम्प नाही? नाही, ZXi+ला फॉग लॅम्प नाही. त्याच्यानंतर इकडे जर आल्यानंतर याला संतृप्त ZXi+ पण आहे, ZXi+ मध्ये पण आहे. इथून कीलेस एंट्री असेल आपल्याला. यस यस. त्याच्यानंतर जे आहेत तिथं जे आहे ना आपल्याला ड्रायव्हिंग सीट हाईट ॲडजस्टेबल येईल, 6 वेज ॲडजस्टेबल येईल. ड्रायव्हिंग सीट हाईट पण ॲडजस्ट करू शकतो, रिक्लाइन पण करू शकतो आणि पुढे मागं पण करू शकतो. त्याच्यानंतर आता हा जो म्युझिक सिस्टम आहे याच्यामध्ये, हा म्युझिक सिस्टम 360 डिग्री कॅमेरा आर्कमॅनचा म्युझिक सिस्टम आहे. स्मार्ट प्ले प्रो प्लस आणि ZXi+ स्मार्ट प्ले प्रो येतो फक्त. साऊंड क्वालिटीचा जो फरक पडतो तो थोडासा पडतो याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पुश स्टार्ट बटन वगैरे तर आहेच, याच्यामध्ये तुम्हाला HUD येईल म्हणजे हेड अप डिस्प्ले. इथं तुम्हाला डिस्प्ले राहील याच्यामध्ये, ZXi+ येणार नाही तो. त्याच्यानंतर तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा येतो टॉप एंड मध्ये, म्हणजे ऑल सराउंडिंग सगळं याच्यामध्ये 360 का? हा, याच्यामध्ये 360 डिग्री, ZXi+ 360 डिग्री नाही. ओके, त्याला रेग्युलर येईल फक्त, बाकी मग सेम आहे, बाकी काही फरक नाही. आणि याला ऑटो हेडलॅम्प असतो, म्हणजे रात्र झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हेडलॅम्प ऑन होतो, ते ZXi+ नाही. बाकी ओव्हरऑल लुक सगळा सेम आहे. याला स्टेअरिंग टेलिस्कोपिक येतं, ZXi+ टिल्टिंग आपण हे करू शकतो. त्याच्यात नाही येत का टिल्टन टेलिस्कोपिक? ZXi+ मध्ये टिल्टिंग खाली वरती काम केलं. हे डी कट आहे. त्याच्यानंतर क्रूज कंट्रोल आहे याच्यामध्ये, क्रूज कंट्रोल मध्ये ZXi+ पण येईल, प्लस ला पण येईल. बघा बघा, हे फॅब्रिक मध्येच येत का याला? हो हो, हे सीट फॅब्रिक मध्येच येत. टॉप एंडला तुम्हाला 6 एअरबॅग्स आहेत, ZXi+ 2 एअरबॅग्स आहेत. इन्फोटेनमेंट मोठं आहे यावेळेस जुन्या ब्रेझा कम्पेअर केलं तर. सगळं चेंज आहे ना त्यातलं आता, म्हणजे जे ओल्ड मध्ये होतं ते सगळं खूप चेंज आहे. हा डायरेक्ट सिस्टमच सनरूफ. सनरूफ ZXi+ पण येतं का? हो, ZXi+ पण सनरूफ येतो. आणि ऑटो डिम मिरर हा पण येतो ZXi+ मध्ये. 5 स्पीड येते की? हो, 5 स्पीड मध्ये येईल सर. 1.5 ने? हो हो. त्याच्यानंतर सो आता टेस्ट राईड घेतोय आम्ही, बघतो आता टेस्ट राईड घेऊन डिफरन्स कळेल वेणणे आणि याच्यात आपल्याला काय चालवत आणि ती पण चालून बघितली. चला जाऊया. हॅलो, कोणती रे? काम करू ना.
बघूया आता आपण. चालेल, पहिला याच्या होतो किती स्मूथ आहे. हा न्यूटनमीटर टॉर्क असेल हिच्यात ना. एकदम स्मूथ चालते बघ. आहे 1.5 लगेच जाणवत, कारण आधीच 1.2 होत ना. चला आता प्लीट टेस्ट राईड झाल्यावर भेटतो डायरेक्ट. जस्ट टेस्ट राईड घेतली मी, एक नंबर स्मूथ आहे. सुझुकीचं मला पेट्रोल इंजिनचं एवढं आवडतं, एकदम स्मूथ रिफाईंड इंजिन आहे. रिफाईंड 1.5 पेट्रोल दाखवतं. 113 BHP अँड 200 न्यूटन मीटर टॉर्क. बट आता जेव्हा मी डिझेल चालवेल, आपली व्हेन्यू चालवायची तशी आपल्याला. सो बघ, CNG पेट्रोल CNG स्विफ्ट. चला इथून निघलो आता मी डायरेक्ट ह्युंडाईला जाऊन भेट. सो आता मी इकडं ह्युंडाईला आलेलो आहे. आपली इथं पण एक बघितलेली आता गाडी आपण. सो इथे आता जी आपण बुक करतो जे आहे जी कोणती आवश्यक ते कळेल, ते हळूहळू कळेल सगळ्यांना कोणती बुक करतो आहे आपण गाडी. अंडे ह्या आपण आता फेव एंडपर्यंत घेतो आहे. सो इथे नवीन आपण क्रेटा पण बघितलेले, गोव्यातले क्रेटा वर्णा वगैरे टोटल सगळे बघितलेलं आहे. सो भेटू समजून येतले. सो चालले प्रोसेस, सांगतो मग कसं काय करेल ते. बघतोय हे असं ऑन होतं. आणि अजून एक हे झालं, हे बघायचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर AC वगैरे टोटल. हे बघा पॅनोरामिक सनरूफ आहे ह्या मॉडेलला जे आपण बुक केलेलं आहे. प्लस ऑप्शनल आहे हे विथ आपलं मेन म्हणजे आपलं ॲपल कारप्ले. हे बघा आता कनेक्ट होत आहे. सो आता ही क्लिप मी डायरेक्ट आपल्या डिलिव्हरीच्या ह्याच्यातच टाकली. कनेक्ट होताना एकदा बघतो. सो आपलं हे चाललेलं आहे, त्याच्यामुळे जरा कनेक्टिंग इश्यू. पण एकदा बंद करूयात आणि तुम्हाला एकदा बाहेरचं दाखवतो. त्याला 17 इंचेसचे अलॉय व्हील येतात, त्याला ब्लॅक मध्ये येतात. टॉप मॉडेलचा LED हेडलॅम्प वगैरे कियाला आलेलो आहे. इथं पिपाडा किया आहे, इथे आलेलो आहे. अँड आता सेल्टॉस बघतो आपल्याला ST K+ नाही तर ST X बघायचं. आता टेस्ट राईड बुक करतो. बट सो आता आपण सेल्टॉसची टेस्ट राईड घेत होतो. एक नंबर, हे पण 1.5 आहे बट हे पेट्रोलमध्ये. सो आता काय का शोरूमला जातोय. सो आता गाडी पार्क केल्या भेटतो. फोकस होय रे, जितके तुम्ही विरवता तितके आम्ही रो. बाबा भैया कसा चाललाय यार, कर रे ओव्हरटेक. याला हा ओव्हरटेक नाही करून जाणार माहितीये का. हेच होतं जे आपली ड्रीम कार आहे जी आपण घेतोय. ह्याच मंथमध्ये डिलिव्हरी घेतो, कळेल तुम्हाला कोणती ती नक्की. ही आहे का, ही आहे का, ती आहे ती कोणती आहे. सो तिकडं वॉशिंगला कोणते हेड ओपनचे. चला आता डिलिव्हरी घेत आहे, ते डिलिव्हरी नाही टेस्ट राईड घेत आहे दाखवतो. सो आता हॅरियर चालवतो आहे मी. अँड आय थिंक हे आपण हे करूच.
इकडे हो हॅरियर बघत होतो, जस्ट टेस्ट राईड घेतलेली गाडीची अँड हे ऑटोमॅटिक मधले आहे. बघूयात आता आपण कशी काय. आवडलेली गाडी आपल्याला, चालायला पण एक नंबर आहे. ऑटोमॅटिक मधलं आहे. वेरियंट कोणतं आहे? कम्प्लिश. कम्प्लिश. याच्या पुढे किती वेरियंट आहे? एक मिनिट. कुठला आहे ते? हा नाही ते ड्राईव्ह मोड्स आहे ना हे. हेअरलेस आहे. हेअरलेस. ओके ओके. आणि ड्राईव्ह मोड कोणते कोणते? त्याला इको मोड आहे, सिटी मोड आहे, स्पोर्ट मोड आहे, रॉक मोड आहे. ओके स्नो ते ठीक आहे. भेटतो आता बघून जातले. सो गाईज, सो आता जाऊन आलेलो मी. आता तुम्ही बघितलं जसं सगळंच बघून आलेलो आहे मी. अँड सगळं बघून आल्यावर डिसिजन तर झालेला आहे आपला. तुम्हाला आता कळेल, सगळ्यांसाठी आहे सरप्राईज की आपण फायनल काय केलं. सो सगळं बघून आलेलं आहे. अँड अरे हॅरियर, आज जस्ट तुम्ही ते लास्टला हॅरियरची क्लिप बघितली तर ती तिचं कोणतं वेरियंट होतं ते, तिचे एवढे वेरियंट 70 वेरियंट आहे. सो त्या ते आय थिंक ॲडव्हेंचरच्या आधीचं वेरियंट आहे. सो त्याची प्राईज आहे 32 लॅक्स. ऑटोमॅटिक आहे ते. 32 लॅक्स, 2.2 लिटरचं इंजिन आहे तिचं, डिझेल इंजिन. सो हॅरियर तर नाही, हॅरियर कॅन्सल आहे, आपल्या बजेटमध्ये सुद्धा नाही. अँड आता 32 लॅक्स मी हॅरियरवर घालण्यापेक्षा अजून थोडे घालून मग फॉर्च्युनर घेणार आहे. फॉर्च्युनरचा टोरा टोरा आहे. सो आता झालेलं आहे आपलं फायनल. सो कळेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सीन काय आहे, आपण काय घेतो आहे. आपण टोटल सगळ्या बघितलेल्या आहेत. आपण सुझुकी, टाटा, ह्युंडाय, महिंद्रा. महिंद्राची क्लिप नाही आहे. सो मी तुम्हाला महिंद्राचं आपलं कोटेशन दाखवू शकतो बरं का. सो आपण थार वगैरेचं हे केलेलं. सो फायनल झालेलं आहे. सरप्राईज आहे, कळलं सगळ्यांना. अंडा कधी कळेल ते पण म्हणजे लवकरात लवकर कळेलच. स्टे ट्यून, बघत तुम्ही पुढे पुढे बघत राहा, तुम्हाला कळत जाईल. अँड लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करत जा सबस्क्राईब. थोडं मोटिवेशन पण भेटलं पाहिजे आपल्याला, हा ना. सो आता भेटूया परत एका आपण नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. पुढचं येईल आपला कार ब्लॉग, येईल न्यू कार. अँड सगळंच कळेल तुम्हाला नेक्स्टच्या पुढच्या ब्लॉगपासून सगळं कळत जाईल. आधी काय झालं, अचानक काय हे करतोय, असं तसं सब कळेगा, सबको कळेगा. तर भेटूया परत एका फ्रेश अँड नवीन ब्लॉगमध्ये.